या व्हिडिओमध्ये आपण रनटाईम पॉलिमॉर्फिझम आणि कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझमचा डिफरन्स पाहणार आहोत. फर्स्ट पॉइंट पहा, कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. इन कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम कॉल इज डिसाइड बाय कंपाइलर. काय सांगितले, कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझममध्ये जे काही फंक्शन कॉल असतो किंवा जो काही कॉल असतो तो कॉल कोण डिसाइड करतं, कंपाइलर कॉल करतो. आणि रनटाईम पॉलिमॉर्फिझम कॉल इज नॉट डिसाइड बाय कंपाइलर. कंपाइलर हा कॉल डिसाइड करत नाही. सेकंड पहा, इट इज ऑल्सो नोन एज अर्ली बाइंडिंग और स्टॅटिक बाइंडिंग. कंपाइल टाइमलाच अर्ली बाइंडिंग किंवा स्टॅटिक बाइंडिंग म्हटलं जातं आणि रन टाइमला लेट बाइंडिंग किंवा डायनॅमिक बाइंडिंग म्हटलं जातं. मोर दॅन वन फंक्शन शेअर सम नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. काय सांगितलंय, जे काही कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन सेम नावाने असेन केलेले असतात, फक्त त्याला पॅरामीटर लिस्ट ही डिफरंट असते. आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये सेम फंक्शन विथ सेम पॅरामीटर लिस्ट असोसिएटेड इन बेस क्लास अँड डिराइव्ह क्लास. हे जे काही रन टाइम पॉलिमॉर्फिझम आहे, बेस क्लास आणि रन टाइम मध्ये बेस क्लास अँड डिराइव्ह क्लास मध्ये असेन केलं जातं, त्याचं फंक्शन नेम अँड पॅरामीटर लिस्ट ही सेम असते. नेक्स्ट पॉइंट, इट इज अचीव्ह बाय फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. कंपाइल टाइम मध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग असाइन केलेलं असतं. आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये व्हर्च्युअल फंक्शन विथ पॉइंटर, व्हर्च्युअल फंक्शन आणि पॉइंटर असाइन केलेलं असतं. आणि नेक्स्ट पॉइंट बाय एक्झिक्युशन इज फास्टर. कंपाइल टाइम मध्ये एक्झिक्युशन फास्टर असतं आणि जे काही रन टाइम आहे त्याच्यामध्ये एक्झिक्युशन स्लोअर असतं. का बरं फास्टर असतं कंपाइल टाइम मध्ये, कारण जेव्हा तुमचा प्रोग्राम कंपाईल होत असतो वन बाय वन तेव्हा तो प्रोग्राम चेक पण करत असतो आणि एक्झिक्यूट पण करत असतो. आणि रन टाइम मध्ये प्रोग्राम ऑलरेडी चेक झालेला असतो, नंतर तुम्हाला तो प्रोग्राम पुन्हा एक्झिक्यूट करायला लागतो, म्हणून तिथं जे काही एक्झिक्युशन असतं हे स्लोअर असतं.